नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनल वरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर हा जो व्हिडिओ मी बनवलेला आहे हा आहे इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठीचा व्हिडिओ. तर तुमची जी सहामाही परीक्षा आहे त्यालाच आपण संकलित मूल्यमापन परीक्षा क्रमांक 1 असं म्हणतो, म्हणजेच आपली मिड टर्म. तर ही जी सहामाही परीक्षा आहे या सहामाही परीक्षेसाठीचा भाषा विषयाचा पेपर म्हणजेच मराठी विषयाचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे, एकूण किती मार्क्सचा पेपर असणार आहे, कसे प्रश्न विचारले जाणार, त्या प्रश्नासाठी मार्किंग सिस्टीम कशा पद्धतीची असणार आहे, कोणकोणत्या चॅप्टरला किती वेटेज दिलेला आहे, त्या चॅप्टरमधले कसे प्रश्न विचारलेले आहेत, हे सगळं अगदी डिटेलमध्ये आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर चला विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिला आहे त्याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे इयत्ता 7वीशी रिलेटेड जे व्हिडिओज किंवा जे पेपर्स जेव्हा मी इतर विषयाचे पेपर्स अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तेही पेपर तुम्हाला बघता येतील. तर चला आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर हा जो पेपर आहे हा आहे संकलित मूल्यमापन 1, इयत्ता 7वी, विषय आहे मराठी आणि यासाठी एकूण गुण आहेत 50. तर इथे तुमचे नाव, तुमचा हजेरी क्रमांक, जी काही तारीख असेल त्या दिवशीची ती आणि शाळेचं नाव, तर या सगळ्यात पहिल्यांदा फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या कम्प्लीट करून घ्यायच्या आहेत. तर चला आपण आता पेपर सोडवायला घेऊयात. कशा पद्धतीचा पेपर असणार आहे हे आपण बघूयात. आणि याच्यामध्ये प्रश्न अ, समानार्थी शब्द लिहा आणि या प्रश्नासाठी आहेत एकूण 2 गुण. त्याच्यामध्ये पहिलं विचारलं आहे प्रांत. प्रांत म्हणजेच याला समानार्थी शब्द असतो प्रदेश. आता वारा, वारासाठी समानार्थी शब्द आहे पवन. ओके, त्यानंतर ब प्रश्न बघा, विरुद्धार्थी शब्द लिहा आणि त्यासाठी सुद्धा आहे 2 मार्क्स. म्हणजे आपल्याला बघा इथे 2 आणि 2 4 मार्क्स झाले. खरा, खऱ्यासाठी विरुद्धार्थी शब्द असतो खोटा. आणि मंजूळ साठी विरुद्धार्थी शब्द असतो कर्कश. ओके, तर समानार्थी विरुद्धार्थी हे शब्द तरी आपले लिहून झाले. आता क प्रश्न आहे, खालील वाक्यातील क्रिया विशेषण अव्यय ओळखा आणि यासाठी आहे 2 गुण. तर क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय, जे ज्याच्या बदलल्यामुळे त्या वाक्याला कोणताही वेगळापणा येत नाही किंवा वाक्य बदलत नाही, असं जे शब्द आहे याला क्रिया विशेषण अव्यय असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये पहिलं, क्षणात येते सरसर शिरवे. तर याच्यामध्ये जे क्रिया विशेषण अव्यय आहे ते आहे सरसर. त्याच्यानंतर दुसरं, सागर पटकन शाळेत गेला. तर याच्यामध्ये आहे पटकन. चला पहिला प्रश्न आपला पूर्ण झाला, जो की एकूण होता 2, 2, 4 आणि 2 6 मार्कांसाठी. आता दुसरा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आहे प्रश्न अ, खालील वाक्य प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तर त्यांनी अर्थ सॉरी वाक्य प्रचार दिलेला आहे, त्याचा अर्थ सांगून त्याचं वाक्य तयार करायचं आहे आणि हा प्रश्न आहे एकूण 4 गुणांसाठी. तर विद्यार्थ्यांनो, हा पेपर मी तुमच्या प्रॅक्टिससाठी मॉडेल पेपर म्हणून घेत आहे. तर हा पेपरचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक क्लिअर कट आयडिया येणार आहे की कशा प्रकारचे प्रश्न असतात, त्याची उत्तरं कशी द्यावी लागतात, त्यासाठी किती मार्क्स असतात, हे सगळं अगदी तुम्हाला डिटेलमध्ये आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप करू नका, एंडपर्यंत नक्की बघा. पहिला आहे गराडा पडणे. आता गराडा पडणे याचा अर्थ काय येतो, तर वेढा पडणे. ओके, आणि याचं वाक्य मी काय तयार केलेलं आहे बघा, शिवाजी महाराजांच्या मावळ्यांवर शत्रू सैनिकांचा गराडा पडला. म्हणजे शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या भोवतीने शत्रूच्या सैनिकांनी वेढा घातला. आता दुसरं आहे हातभार लावणे. हातभार लावणे याचा अर्थ आहे मदत करणे. ओके, मग आता याचं वाक्य, वाक्य बघा मी काय लिहिलेलं आहे, सीता तिच्या आईला घरकामात हातभार लावते. हे झालं आपलं वाक्य. तर मी माझ्या परीने मला जी आठवतात ती वाक्य इथे लिहिली आहे. तुम्हाला वेगळी कोणती वाक्य आठवत असतील तर तीही तुम्ही लिहू शकता. आता ब प्रश्न बघा, खालील शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा. तर त्यांनी शब्द दिलेला आहेत आणि ते शब्द त्या वाक्यामध्ये घालून वाक्य तयार करायचं. आणि हा जो प्रश्न आहे हा एकूण 4 मार्कांसाठी. पहिला आहे ऐटीत.
तर याचं वाक्य काय मी केलेलं आहे बघा. सांगलीचा सुंदर हत्ती आयटीत मिरवत होता. तर त्या हत्तीचं नाव होतं सुंदर हत्ती आणि हा हत्ती आयटीत मिरवत होता असं मी वाक्य तयार केलेलं आहे. तर त्यानंतर विपुल, विपुल वरून आपण काय वाक्य तयार करूयात बघा. महासागराचा आकार विपुल आहे म्हणजे अवाढव्य आहे, भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. तिसरा आहे दुजाभाव. तर यावरून मी काय वाक्य लिहिलं, माझे आई वडील मुलगा मुलगी दुजाभाव करत नाहीत. आणि चौथा आहे कणव. कणव म्हणजेच काय, तर एखाद्याची दया येणे, म्हणजे काय बघा, गाईला मारताना बघून मला त्या गाईची कणव आली किंवा मला त्या गाईची दया आली. ओके, तर हा झाला आपला प्रश्न पूर्ण. आता क प्रश्न आहे बघा, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा आणि यासाठी आहे 3 मार्क्स. तर सगळ्यात पहिल्यांदा धान्य साठवण्याची जागा, तर त्याला आपण काय म्हणतो, कोठार. बरोबर. आता दुसरं आहे पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत, तर त्याला एक शब्द समूह आहे त्याला काय म्हणतात, नखशिकांत. आणि पाणी, सॉरी, तिसरा आहे मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण, तर ते असतं पानपोई. चला हाही प्रश्न आपण पूर्ण केलेला आहे. आता बघायचा आहे आपल्याला प्रश्न ड, प्रश्न आकृती पूर्ण करा आणि त्यासाठी आहे 3 गुण. तर इथं काय दिलेलं आहे, स्वप्नाविषयी लेखकाची 3 मते. तर स्वप्न विकणारा माणूस हा जो धडा आहे याच्यामधला हा प्रश्न आहे. तर स्वाध्यायामध्ये आपण ह्या प्रश्नाचं उत्तर कव्हर केलेलं आहे, तर चला बघूया त्याचं उत्तर काय येतं. आणि हा बघा प्रश्न, आकृती पूर्ण करायची आहे स्वप्नाविषयी लेखकाचे मत. तर उत्तर बघा, पहिलं, माणसाला स्वप्ने बघता आली पाहिजेत. त्यानंतर स्वप्न आपल्याला समृद्ध करते. त्यानंतर तिसरं आहे, ज्याला स्वप्ने बघता येत नाहीत तो माणूसच नाही. आणि चौथं आहे, स्वप्न बघण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते. तर असे आहेत स्वप्नाविषयी लेखकाचे मत. आता या प्रश्नाचं आपण उत्तर तर पूर्ण केलेलं आहे. आता प्रश्न तिसरा बघणार आहोत, काय कराल ते लिहा. आणि त्यासाठी आहेत 4 गुण. तर हे जे दोन्ही प्रश्न आहेत हे टोटली तुमचं स्वमत या ठिकाणी लिहायचं असतं. तर पहिला बघा, तुमच्या घराच्या बाहेरील बाजूस चिमणी घरटे बांधत आहे. तर अशा वेळेला आपण त्या चिमणीला ते घरटे तिथे बांधू द्यायचे, शिवाय तिच्या जवळच काही दाणे ठेवायचे, पिण्यासाठी थोडंसं छोट्या वाटीमध्ये किंवा एका बाऊलमध्ये पाणी ठेवायचं आणि ते घरटे जे ती बांधत आहे ते घरटे काढून टाकायचे नाही, तर तिला ती घरटे बांधू द्यायचं आहे. त्यानंतर दुसरं आहे, साखर शाळेत जाणाऱ्या रामला अभ्यासाबाबत कोणती मदत कराल. तर राम हा जो एक मुलगा आहे हा साखर शाळेत जातो, म्हणजे जिथे ऊस कारखाने, सॉरी, जे कारखाने असतात जिथे साखर तयार केली जाते, तिथल्या ते जे कामगार आहेत ऊस तोड कामगार यांच्या मुलांच्यासाठी ही शाळा असते. तर त्या शाळेमध्ये तो जातो, तर त्याला अभ्यासासाठी कोणती मदत कराल. तर त्याला लागणारं जे काही शाळेसाठीचं साहित्य आहे, म्हणजेच उदाहरणार्थ त्याची पुस्तकं असू देत किंवा वह्या असू देत, त्याला जे काही इतर साहित्य लागतं ते साहित्य आणून देण्यास मदत करेल, किंवा त्याला कोणताही प्रश्न, एखाद्या अभ्यासातला प्रश्न अडला असेल तर तोही त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. ओके, तर हा हे जे 2 प्रश्न आहेत हे टोटली तुमचे स्वमत या ठिकाणी लिहायचं असतं. आता ब प्रश्न, का ते लिहा. आणि यासाठी आहेत 6 गुण. तर आता हे जे प्रश्न आहेत हे आहेत तुमच्या या आपल्या आपल्या धड्यांच्या वरचे, जे आपले जे स्वाध्याय आहेत त्यातले. तर यातला पहिला बघा, लेखकांनी कुत्र्याच्या पिलाला थेट घरी आणले. आणि याचं आपण उत्तर बघूयात. बघा प्रश्न आहे, लेखकांनी कुत्र्याच्या पिलाला थेट घरी आणले. आणि याचं उत्तर काय आहे, कुत्र्याच्या पिलाला कायमचा आधार मिळावा म्हणून लेखकांनी कुत्र्याच्या पिलाला थेट घरी आणले. आणि त्यानंतरचा दुसरा आहे, आज घरोघरी मिक्सर वापरतात. तर तुमचा जो धडा आहे भांड्यांच्या दुनियेत, या धड्यामधला, या धड्याच्या स्वाध्यायामधला हा प्रश्न आहे. तर चला उत्तर बघायचं आपण. ओके, प्रश्न बघा, आज घरोघरी मिक्सर वापरतात. उत्तर, आज घरोघरी मिक्सर वापरतात कारण मिक्सरमुळे
कमी वेळात कमी मेहनतीत जास्त काम करता येते? हे आहे या प्रश्नाचं उत्तर. ओके, तर हे दोन प्रश्न आपले पूर्ण झाले. याची उत्तरं कशी लिहायची आपण हे बघितलं. आता क प्रश्न, थोडक्यात उत्तरे लिहा. आणि यासाठी आहेत 6 गुण. तर किती प्रश्न आहेत बघा, एकूण 2 प्रश्न आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी असणार आहेत 3-3 मार्क्स, राईट. तर पहिला बघा, वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला. तर जो गचक अंधारी हा धडा आहे, याच्या स्वाध्यायामधला हा प्रश्न आहे. चला बघूत आपण याचं उत्तर. हा झाला आपला प्रश्न. आणि आता उत्तर बघा, सदा गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसला होता, परंतु वाघाला वाटले आपल्या पाठीवर गचक अंधारी बसली आहे. जेव्हा सदाला आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो आहे हे कळले, तेव्हा सदाला कापरे भरले, तो धाड धाड उडू लागला. ही छेडछाड वाघाला जाणवल्यामुळे वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला. हे आहे त्याचं उत्तर. ओके, आता त्यानंतरचा दुसरा, मातीच्या भांड्याचा जास्तीत जास्त वापर करावा. तर भांड्यांच्या दुनियेत या धड्यामधला हा प्रश्न आहे. चला बघूया त्याचं उत्तर. हा आहे आपला प्रश्न. आणि उत्तर बघा, मातीपासून बनवलेल्या भांड्यांमध्ये अन्न पदार्थ बराच काळ टिकतात, तसेच मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात आणि ती पर्यावरणासाठी हानिकारक ठरत नाहीत. म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. ओके, तर आता पुढचा ड प्रश्न, नावे लिहा, जो की आहे 4 मार्कांसाठी. आता याच्यामध्ये पहिलं, वसंतला शिक्षणाची प्रेरणा देणारे. तर तो त्याने वसंताने शिक्षण घ्यावे यासाठी त्याला कोणी कोणी प्रेरणा दिली आहे? तर त्याची बहीण, तिचं नाव आहे मीरा. त्यानंतर लक्ष्मी आणि त्याची आई. राईट. चला दुसरं बघा, गोमूचे माहेर. तर ते आहे कोकण. ऊस तोडणी कामगारांच्या मुलांची शाळा, तर तिला म्हटलं जातं साखर शाळा. चौथा आहे, यांच्या भेटीसाठी भाऊ पुण्यात गेले. तर कोणाच्या भेटीसाठी? लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी. लोकमान्य टिळक यांच्या भेटीसाठी भाऊ पुण्यात गेले. तर हा प्रश्न आपण पूर्ण केलेला आहे. आता विद्यार्थ्यांनो, प्रश्न चौथा आहे. अ प्रश्न आहे, छत्री व पाऊस यातील संवाद लिहा. आणि हा प्रश्न आहे एकूण 5 गुणांसाठी. तर या ठिकाणी छत्री आणि पाऊस यामधला संवाद येईल असे नाही, तर झोपडी आणि महाल यामधला संवाद हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर बघा, याचं उत्तर तुमच्या रेफरन्ससाठी किंवा कसा या दोघांच्या मध्ये संवाद होतो यासाठी मी तुम्हाला याचं उत्तर देत आहे. चला बघूयात आपण याचं उत्तर. आता बघा, हा पाऊस सगळ्यात पहिल्यांदा छत्रीला काय म्हणतो, तापलेल्या धरतीला गारवा मिळावा म्हणून मी इतक्या उंचावरून खाली येतो, नी तू मला का अडवतेस? असे पाऊस छत्रीला मिळाला. मग छत्री काय म्हणते, नाही भाऊ, मी तुम्हाला अडवत नाही, मी फक्त माणसांना भिजण्यापासून वाचवते. तर पाऊस काय म्हणतो, पण कधीतरी माणसांनी भिजावं की गुरेढोरे सारी सृष्टी भिजते, मग माणसांचे एवढे ते काय? त्यावर पुन्हा छत्री म्हणते, तसे नव्हे, माणसे भिजली तर त्यांना पडसे खोकला येतो, डॉक्टरकडे जावे लागते, विशेषतः बालकांची मलाच काळजी घ्यावी लागते. मग पाऊस काय म्हणतो यावर, खरं आहे तुझं, तू त्यांचं संरक्षण करतेस, पण एक विचारू? मग त्यावर छत्री म्हणते, विचाराना. पाऊस म्हणतो, तू माणसांचं रक्षण करतेस, मग तू का भिजतेस? तर छत्री म्हणते, उत्तर एकदम सोपं आहे, अहो वर्षभर मी अडगळीत असते, तुम्ही आलात की मला आंघोळीचा आनंद मिळतो, हो की नाही? तर पाऊस म्हणतो, धन्य आहे ग तुझी बाई.
तर चला, अशा पद्धतीने 5 मार्कांसाठी हे इतकं संभाषण तुम्ही लिहिलात तरी इनफ आहे, आणि हे एवढं जरी पॉईंट्स तुम्ही लिहिलात तरी तुम्हाला 5 मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हा छत्री आणि पाऊस यांच्यामधला संवाद लिहिलेला आहे. आता मात्र विद्यार्थ्यांनो, पुढचा प्रश्न जो आहे तो आहे ब प्रश्न, शाळेतील पहिला दिवस यावर 10 ओळी लिहा आणि त्यासाठी आहेत 2 5. तर हा जो प्रश्न आहे हा सुद्धा स्वाध्यायामधलाच प्रश्न आहे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शाळेचा पहिला दिवस याच्याविषयीच्या 10 ओळी लिहायच्या आहेत. तर चला इथं मी तुम्हाला उत्तर देते, तुम्ही सुद्धा तुमची वाक्य याच्यामध्ये ऍड करू शकता. ओके, तर आपलं आलेलं आहे उत्तर. शाळेचा पहिला दिवस, उन्हाळी सुट्टी संपत आली होती, आता पुढच्या वर्गात जाणार म्हणून मी नवीन वह्या, पुस्तके, दप्तर आणि शाळेचा नवीन गणवेश घेतला. शाळेचा पहिला दिवस असल्याने मी लवकर उठलो, सर्व तयारी करून शाळेत निघालो. सरस्वती विद्या मंदिर हे माझ्या शाळेचे नाव आहे. शाळेची इमारत कौलारू आहे. शाळेच्या आजू आहे बाजूचा आजूबाजूचा परिसर विविध प्रकारच्या फुलझाडांनी भरलेला आहे. नव्या वर्गात नवीन मित्रांची ओळख झाली. आमचे वर्ग शिक्षक चांगले आहेत, ते आम्हाला मराठी हा विषय शिकवतात. पहिल्याच दिवशी नव्या पुस्तकांचा सुगंध खूप मस्त काही औरच होता. आम्ही खेळाच्या तासाला खूप मज्जा केली. असा हा शाळेचा पहिला दिवस खूप आनंदात गेला. चला विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी मी टोटल 10 वाक्य तरी लिहिलेली आहेत, तरी सुद्धा तुम्हाला यामध्ये तुमच्या परीने जी कोणती वाक्य ऍड करायची आहेत ती करू शकता. आणि याच प्रश्नाबरोबर आपला हा 7वीचा मराठी या विषयाचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे, कसे प्रश्न विचारलेले असणार आहेत हे सगळं बघितलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा, आणि हा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून कळवा. थँक्यू.